आता बाबांना फोन करते की आम्ही तर एकदम म्हणजे असे ते बाबा रेल्वे खडतर दरात गुपचूप शांत बसले म्हणजे इतका दराला सुद्धा होता पण असं आमच्या आयुष्यात कधीच झालं नाही की हे मागितलं आणि हे आम्हाला मिळालं नाही असं कधीच झालं कधीही कितीही मागितलं तरी आम्हाला भरभरून मिळालं शाळेत असताना 100-200 रुपये खूप वाटायचे बाबा मला 100 रुपये द्या तर हे 200 रुपये घे माझ्या असा स्वभाव आणि या वयात सुद्धा म्हणजे आमच्या झाडात घराव आहे आंब्याचं झाड आहे भरपूर आंबे येतात तुला 2 महिन्यापूर्वीची गोष्ट हे त्या झाडावर चढून आंबे तोडले आणि खाली आंबे तिथे मधमाशांचं पोळं काय काही काही बघितलं नाही एक प्रसंग मला आठवतो पतंग मकर संक्रांती नाशकात खूप जोरात साजरी आमची पतंग लाईटच्या खांब्याला अटकली होती हे तसेच ते लाईटच्या पोलवर चढून पतंग होतो आणले म्हणजे हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे त्यांचं आपण म्हणजे आमची हिंमत होत नाही जिथे काही काम करायची पण हे तिथे उल्लास एकदम झाडावर चढ काय उल्लास सगळं करायचं त्यामुळे त्याचं जितकंही कौतुक केलं तेवढं कमी 6 दिवस मुंबईला काम करून रविवारी साहजिकच एका माणसाचं असं असतं की आपण आता रविवारी आराम करावा बाबा नाही तिथे येऊन पण अजिबात आराम नाही सकाळी 4 उठायचं 6 पोरांना उठवायचं त्याचे त्यांचे कामं सुरू करायचे काय त्यांच्या रविवारचे कामं असतील सकाळपासून ते इकडे जा मिलिटरी कॅन्टीनला जा इकडे जा नंतर आमच्या शाळेचा अभ्यास घे शाळेचे कपडे सगळे इस्त्री कर त्यांचे कपडे इस्त्री कर आठवड्यावरची तयारी कर सोमवारी 3:30 उठायचं म्हणजे जेवढं 6 दिवसाचं काम इथे करत असेल कदाचित ते लोक आठवड्यावरचं काम एका दिवसात त्या भाषेला करत असतात एवढं बोलून मी थांबतो